गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण बघत आहोत औद्योगिक समाजशास्त्र आणि त्यामध्ये आपण युनिट दुसरा औद्योगिक संबंध हे बघितलं होतं. त्यामध्ये औद्योगिक संघर्ष आणि संघर्षाचे कारणे, संघर्षाचे दुष्परिणाम इत्यादी आपले बघून झालेलं होतं. आज आपण बघणार आहोत केंद्र सरकारच्या औद्योगिक संघर्ष कायद्यानुसार औद्योगिक संघर्ष निर्मूलनावरती उपाय, म्हणजेच औद्योगिक जो काही संघर्ष आहे किंवा कलह आहे हा आपण कशा प्रकारे रोखू शकतो आणि त्यासाठी काय उपाययोजना आहेत ह्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. कारण काय तर औद्योगिकरणामध्ये जर संघर्ष निर्माण झाला किंवा औद्योगिक कलह निर्माण झाला तर अशा वेळेस त्याचा दुष्परिणाम आपल्याला या उत्पन्न प्रक्रियेवरती तर होतच आहे, पण त्याचा आर्थिक आणि सामाजिक जीवनावरती सुद्धा परिणाम जाणवतो आहे. जर उत्पन्न एखादी जीवनावश्यक वस्तूचं जर उत्पन्न प्रक्रिया होत असेल आणि जर त्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे आणि कामगार संघर्षावरती गेले आहे, कामगारांनी संप निर्माण केलेला आहे किंवा संपावरती कामगार आहे, तर अशा वेळेस ती उत्पादन प्रक्रिया ही पूर्णपणे थांबून जात असते आणि त्याचं उत्पादन जरच होत नसेल तर ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहे त्या ज्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या पाहिजे आहे पण त्या उपलब्ध होत नाही, अशा वेळेस या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध नसल्यामुळे जो जनजीवन विस्कळीत होत असतो किंवा याचा परिणाम हा आर्थिक जीवनावरती आणि सामाजिक जीवनावरती मानवाच्या होताना दिसतो आहे. कारण ज्या जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाते त्या वस्तू पोहोचवल्या जात नसताना किंवा नसल्यामुळे त्यांचा जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा नसल्याने जो काही त्यांचा नुकसान म्हणा किंवा त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी या एका संघर्षामुळे घडून येत असतात. जर आपण उदाहरण केलं तर फक्त जीवनावश्यक वस्तूचीच गोष्ट करत आहोत, जर अशा अनेक कारखाने काय फक्त जीवनावश्यक वस्तूचेच कारखाने यामध्ये संघर्ष होतो असं नाही तर प्रत्येक कारखान्यामध्ये आपल्याला संघर्ष निर्माण होताना दिसतो आहे. तर यासाठी संघर्ष निर्माण नाही झाले पाहिजे किंवा संघर्षावरती उपाय कुठले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. कारण संघर्षाचे दुष्परिणाममध्ये आपण बघितलं होतो की या संघर्ष निर्माण होत असताना, औद्योगिक कलह निर्माण होत असताना कुठले कुठले दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलो आहोत. आज आपण आता बघूया की संघर्ष निर्मूलन उपाय काय. तर पहिला आहे कामगार संघटनेमध्ये वाढ. तर जेव्हा संघर्ष निर्मूलनावरती उपाय करायचे असेल तर सर्वात आधी कामगार संघटनेमध्ये वाढ करायला पाहिजे. कारण काय तर जेव्हा औद्योगिक कलह म्हणजे कामगार आणि कारखानदार यांच्या बेरोजगारी रोजगारातील अटी किंवा कामगार व कोणतीही व्यक्ती या संबंधित नोकरीच्या अटीबाबत निर्माण झालेला विवाद म्हणजे कलह असं आपण म्हणतो, तर त्याच वेळेस औद्योगिक संघटनेमध्ये का बरं वाढ केली पाहिजे तर औद्योगिक अथवा मालक कामगार यांच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी किंवा यशस्वी व खंबीर कामगार संघटनेची निर्मिती होणे आवश्यक असते. कारण काय जेव्हा कामगार संघटना निर्माण होतील तर तेव्हा कामगार, कारण प्रत्येक कामगार किंवा कारखान्यामध्ये 100 कामगार काम करत आहेत तर 100ही कामगार त्या मालकासमोर उभं राहून किंवा एखाद्या कामगाराच्या ज्या विशिष्ट पदाधिकाऱ्या कारखान्याच्या विशिष्ट पदाधिकाऱ्याकडे एवढे सगळे कामगार जाऊन शकत नाही, तर त्यासाठी एखादी कामगार संघटना निर्माण होत झाली पाहिजे आणि त्या कामगार संघटनेचा जो काही मुखिया असेल, जो काही अध्यक्ष असेल, तो त्या कामगाराच्या ज्या काही अटी आहे, ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या तो कारखानदारापर्यंत किंवा त्या कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत हा पोहोचत असतो. आणि यासाठी प्रत्येक ठिकाणी कामगार संघटना ही वाढली पाहिजे. कारण कामगार संघटना जेव्हा वाढेल तर त्या कामगार संघटनेचा जे काही सुखदुःख आहे, ते काही सगळ्या गोष्टी आहे, ज्या कामगार संघटनेचे प्रश्न आहे त्या कामगार संघटनेचे प्रश्न, कामगाराचे प्रश्न ही कामगार संघटना सोडवण्याचं काम करीत असते आणि त्यामुळे कामगार संघटनेत वाढ करायला पाहिजे आहे. आणि जेव्हा कामगार संघटनेत वाढ केलं तर प्रत्यक्ष कारखान्याचा मालक आहे, जेव्हा मालक वर्ग आहेत तर ते प्रत्यक्ष या कामगार संघटनेच्या ज्या काही अध्यक्ष आहे त्यांच्यासोबत बोलून त्यांच्यासोबत तोडगा काढून हे त्यांचे काय जे मागणे असेल त्या पूर्ण करत असतात. म्हणून कामगार संघटनेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढ झाली पाहिजे. आणि जर ह्या कामगार संघटना नसेल तर मग अशा वेळेस काय होतं की कामगार असतात ते कामगार संघटना नसल्यामुळे विशिष्ट दलालाची प्रक्रिया होते किंवा मध्यस्थी असते. हे मध्यस्थी वर्ग मग यामध्ये हा मध्यस्थी वर्ग भाग घेत असतात किंवा दलाल असतात, त्यामुळे तो परत वाद हा
जास्त प्रमाणात वाढत जातो आणि याचा शोषण सुद्धा होताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे कामगार जर संघटना असतील किंवा कामगार संघटना जर चांगल्या प्रकारे निर्माण झाली असेल तर कारण काय, तर ही कामगार संघटना कामगाराच्या हिताचं कधीही प्रतीक करत असते किंवा कामगाराच्या हिताचंच बघत असते. त्यामुळे कामगार संघटनामध्ये वाढ करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे औद्योगिक संघर्ष टाळण्यासाठी किंवा रोखण्यासाठी. त्यानंतर दुसरं आहे कामगार व मालक यांच्यात प्रत्यक्ष संबंध. म्हणजेच हा एक महत्त्वाचा आहे की औद्योगिक संघर्ष निर्माण करायचा रोखायचं असेल तर कामगार आणि मालक यांच्यात प्रत्यक्ष संबंध येणे ही फार महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतो, कामगार हे आपले कामच करत असतात पण मालक वर्गाला हेही माहीत नसतो की आपल्या कामगारापैकी आपल्या कामगारामध्ये कोण काम करतो, किती कामगार आहे आणि कशा प्रकार कुठून येणारे कामगार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याला पण माहिती नसते. व्यवस्थापन मंडळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो पण कधी कधी काय असते की प्रत्यक्ष एकदा तरी त्या मालकाने कामगारांचं बैठक घेऊन त्यांच्या समस्या आपल्या मांडून घेतल्या पाहिजे किंवा त्यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद साधला पाहिजे जेणेकरून त्यांच्या प्रश्न ते आपले काही प्रश्न असेल तर त्यांच्यासमोर मांडू शकतील आणि त्यामुळे हा औद्योगिक संघर्षाचा परिणामही कमी होईल. आणि हा एक महत्त्वाचा उपाय त्या औद्योगिक कलह रोखण्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण जेव्हा कामगार आणि मालक यांच्यात प्रत्यक्ष संबंध येतील तेव्हा त्यांच्या काही बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या सोडवायला सुरुवात होत असतात किंवा त्यांच्या बऱ्याचशा गोष्टीचे प्रश्नही सुटताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर शांतता मंडळाची स्थापना. आता शांतता मंडळाची स्थापना कशा प्रसाठी पाहिजे, तर शांतता मंडळाची स्थापना जर केली तर या शांतता मंडळाच्या स्थापनेतून या सगळ्या ज्या काही गोष्टी असेल त्या सोडवल्या जात असतात. कारण औद्योगिक काळात औद्योगिक तणाव कमी करण्याच्या पद्धतीमध्ये शांतता मंडळाची स्थापना होय आणि या शांतता मंडळामध्ये कामगारांचे नेते, मालक वर्ग, सरकारी नियुक्त केलेल्या सभासदांचा हा समावेश होताना आपल्याला दिसतो आणि त्यासाठी शांतता मंडळे असणे फार गरजेचं असते आणि यामध्ये कामगार व मालक यांच्यातील तंटे व समस्या, संघर्षाचे प्रश्न इत्यादी शांतता मंडळाकडे निर्णयासाठी सोपवले जात असतात आणि त्यामुळे बोनस व बोनसचे प्रमाण असेल, रजा व रजेच्या सुट्ट्या, निवृत्ती वेतन, पेन्शन इत्यादी विषयाची शांतता मंडळ कामगार मालक पातळीवरती मुख्य कामगार आयोग आणि राज्य पातळीवरती कामगार आयोग हे या मंडळाचे प्रमुख असतात आणि ते हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवताना दिसतात. त्यामुळे कामगार मंडळ शांतता मंडळाची स्थापना असणे फार महत्त्वाचे आहे आणि यामध्ये शांतता मंडळाकडे जेव्हा ही प्रकरणं सोपवल्या जात असते आणि त्यासाठी ही शांतता मंडळे कार्य करत असतात त्यामध्ये जे काही बोनस आहे, रजा आहे, सुट्ट्या आहे, पेन्शन आहे इत्यादी सगळ्या विषयावरती ते कार्य करताना आपल्याला दिसत असतात. म्हणून कामगाराचे प्रश्न असेल किंवा कामगाराच्या सुट्ट्यांचे प्रश्न असेल ह्या सगळ्या गोष्टी इथे शांततापूर्वक सोडवल्या जात असते. म्हणून शांतता मंडळाची औद्योगिक संघर्ष कमी करायसाठी हा एक महत्त्वाचं भाग ठरू शकतो आणि त्यासाठी कामगार संघटना औद्योगिक कलह कमी करायचे असेल तर ह्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे आहे. तर इथे आपले औद्योगिक संघर्ष किंवा कलह कमी करायसाठी ही उपाययोजना करणे किंवा हे दोन पॉईंट इथे सॉल्व होत आहेत. त्याच्यानंतरचे उर्वरित पॉईंट किंवा मुद्दे आपण उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया.